साताऱ्यातील फडतरवाडी या गावात अंत्यविधीसाठी जागा नसल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोरच अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. पावसामुळे अंत्यविधीला ठिकाणच नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गावात तणावही निर्माण झाला होता. इंदुमती शिंदे या वृद्ध महिलेचा मृत्यू काल संध्याकाळी झाला, पण पावसामुळे अंत्यविधीसाठी जागाच नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला होता. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे प्रशासन गावात पोहोचले होते. अनेक वर्षांपासून या गावाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच मिळत नसल्याने लोकांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. एखाद्या घरातील व्यक्ती मृत पावला तर त्या व्यक्तीच्या शेतातच अंत्यविधी करावा लागत होता, पण पावसाळ्यात शेतात सुद्धा अंत्यविधी करता येत नसल्याने खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐका ना, दोन वेळा फंड आले होते स्मशानभूमीचे, जागेअभावी परत गेले. तुम्हाला जागेचा निकाल तुम्ही लावला का नाही की लगेच फंड म्हटलं तर उपलब्ध होईल? नातेवाईकांची आणि ग्रामस्थांची हीच मागणी की तुम्ही जागेचा म्हणजे आम्ही सगळ्या वेळी गेलो म्हणजे अगदी तहसील ऑफिसपासून गेलो वरती कार्यालयाकडे, वरून परत खाली आलो. म्हणजे अगदी आम्ही गावातले 101 लोक घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. शेवटा सिंगल मॅडम होत्या, तर मॅडमने आपलं आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळेस की मी सगळं तुमचा ऍड जागा परतून घेणं असेल, पण तुम्ही तिथे सोबत तिथं तुम्हाला जागा उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करते म्हणून. पण त्यानंतर दोन जिल्हाधिकारी बदली झाले साहेब, मॅडम गेल्या, शेखरसिंह साहेब गेला, तर तिसरे साहेब आले. मग ह्याच्यानंतर समजा जर मरणांचा असा जर पेटंट अवेलेबल होणार असेल, आता परिस्थिती साहेब अशी की त्यांच्या शेतही वर्ष खायचं दोन वडे करून पार पडून जायचं. बरं, हिंदू संस्कृती प्रमाण काय विषय होतोय की आपल्या पाय चप्पल घालतायत ना, आता तुम्ही जर तिथे गेला तर चिखला जवळ जवळ घोट्यावर पायात जातात. मग हे जर समजा पेटंटचं अवेलेबल होणार असेल, मग ह्याला काय अडचण आहे ना साहेब? बरं, काय होतंय की प्रत्येक नुसतं कोणी आलं तर आश्वासन देत जातात, जाऊन देऊन जाते आम्हाला. अगदी नेते मंडळ असू नाही तर प्रशासन असतं, त्या प्रत्येक वेळी फक्त आश्वासन जाऊ पाऊस पडून तर निघून जाणार असेल. आणि आता आम्हाला काय म्हणलं काल, मला वाटतं मॅडम तुमची बोलून झालं रात्री, बरोबर ना? प्रांत मॅडमशी बोलून झालं रात्री. तर मॅडम काय म्हणलं, आता अंत्यविधी करून घ्या आणि परत आपण काय तुमचं ऑफिस येऊन भेटा तुम्ही आम्हाला, आणि त्यानंतर आम्ही पर्याय काढू. म्हणजे दुसरा माझं भरण्याची वाट बघायची का आम्ही परत? मॅडम असं म्हटलं, मॅडम काय म्हटलं तुम्ही आता काय करा समजू त्या मार्गांना? आणि हे मॅडम आता काय करायला लागेल आता आमचा विषय सांगतो. विषय असा आहे, आमच्या गावातले मेजर एक्सपायर लागेल, ताडपत्री वर झाली आणि त्याला लागून गेलं. दुसरे एकदम 2 किलोमीटर वर मे महिन्यात त्यांना आम्हाला घेऊन जावं लागेल, पाय चप्पल नसतात त्यांच्या शेतात. हा, तिथं ज्ञानेश्वर त्यांच्या वडिलांना तळ्याला घेऊन जावं लागेल, त्यांचं ते क्षेत्र नाही. आणि दानवडीत मोर आहे, त्यांना रस्त्याच्या बाजूला त्यांना लागले जावं लागेल. एकदा गोष्ट झाली नाही, दरवेळेस आम्ही एक गोष्टी करतो. आम्ही आमच्या काळात वड्यात, आता तुम्ही विखळ जर गेला तर कुठेही सार्वजनिक हद्दीत म्हणजे कुणाची वैयक्तिक हद्दीत स्मशानभूमी नाही, तळ्यात पण ते जावं वड्याच्या कडेला आहे. आम्ही वड्याच्या कडेला स्मशानभूमी आम्ही आमच्या पद्धतीने गावून 500 रुपये काढून कुठले त्याच्यातलं फंडातला वगैरे पैसे घेऊन आम्ही ती केली होती. वड्याला काही त्रास नव्हता, वड्याचं पाणी जात होतं. 9 महिने आम्ही जावे कालांतराने तिथनं दिसल्यानंतर उखळून काढली. त्याचा कोणाच्या हद्दीत नाही, ही हद्दी तुमच्या हद्दीत होती, हा वैयक्तिक कुणाच्या हद्दीत होती. तर ते एक होतं की दानवाडी शेजारी वर महादेवनगर आहे, तिथे फडकरवाडी, ह्या तिन्हीच्या मध्यवर्ती होती आणि रोडच्या कडेला होती, कुणालाही कसलाही त्रास नव्हता. आता हे दरवेळेस असंच करायचं का? आमदारांच्या शशिकांत शिंदेच्याकडे गेलोय, महेश शिंदेच्याकडे गेलोय, सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. साहेब महत्वाची गोष्ट, आम्हाला फक्त गावठांतर नाही आम्हाला. गावठाण नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला ना. आतापर्यंत गावठाण असतं तर कुठेतरी जागा उपलब्ध झाली असते. आतापर्यंत तेच मागणी करत आलो. आतापर्यंत ते एक होतं की दानवाडी शेजारी वर महादेवनगर आहे, तिथे फडकरवाडी, ह्या तिन्हीच्या मध्यवर्ती होती आणि रोडच्या कडेला होती, कुणालाही कसलाही त्रास नव्हता. आता हे दरवेळेस असंच करायचं का? आमदारांच्या शशिकांत शिंदेच्याकडे गेलोय, महेश शिंदेच्याकडे गेलोय, सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. साहेब महत्वाची गोष्ट, आम्हाला फक्त सरकारी गावठाण तर नाही आम्हाला. गावठाण नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला ना. आतापर्यंत गावठाण असतं तर कुठेतरी जागा उपलब्ध झाली असते. तुम्हाला आतापर्यंत तेच मागणी करत आलो. आतापर्यंत आमची एकच मागणी, तुम्ही जागा ठरवायची, आम्हाला कुणाची म्हणजे वैयक्तिक मालकाच्या इनसीबी कोणाची बरोबर पण आम्हाला नको. आम्हाला जागेत
आमरा जी काय लागल काय 550 फुटाची जागा ओढ्यात ना नाही असं लागल पण जे काय असेल ते जे काय असेल सर दोन जागा पर्याय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल का नाही ते जागा तुम्ही तुम्ही ठरवायची जागा कुठे योग्य आम्हाला वैयक्तिक कोणाची एक इंच जागा नको तुम्ही ठरवून ते आम्हाला जागा एकवार करून द्यायची पुढचं काय असेल ते आमचं आज निर्णय झाला तरच आम्ही मशन भूमी दोन जागा फायनल केले होते बाईक साठी जे प्रोग्राम आहे ते प्रत्यक्ष बघितलं लक्षात आम तुम्हाला ते काही उंडण्यासारखं नाही हे आम्हाला कोणाचं सातबारत नको बरं ज्यांच्या जागा आहेत त्यांच्या जागा त्यांना मिळायला पाहिजे महत्त्वाची गोष्ट मशन भूमी आता आपले ग्रामीण भाग आहेत तुम्हाला जे योग्य जागा वाटती किंवा हे तर सगळ्यांच्या दृष्टीने योग्य आहे तिथं करून द्या बाकी आमचं गावात दुसरं कुठलंही म्हणणं नाही आमचा कोणाच्या वाटलं नाही आम्ही कधी म्हणजे आतापर्यंत काय तुमच्यापर्यंत पोहोचले ते पोहोचले पण आमचं असं व्हायचं आम्ही थोडक्यात पडून होतो तुमच्याकडे यायचो आमची वेळ चालवण्याची तुम्ही परत दोन वेळा फंड आले होते स्मशानभूमीचे जागेअभावी परत गेले आहेत मला जागेचा निकाल तुम्ही लावला का नाही की लगेच फंड म्हणलं तर उपलब्ध होईल काही करू नका का नातेवाईकांची आणि ग्रामस्थांची हीच मागणी की तुम्ही जागेचा आज लगेच आम्हाला हापूड दे तुम्ही पाहिजे पाणी रुपये झाला एवढीच आमची मागणी बाकी काय आमची मागणी नाही काय चाल बरं का साहेब चालणारे फिरणारे माणसं झाडाकडे जाऊन उभी राहू शकतात आम्हाला जागा मिळाल्यानंतर किती करायचं काय करायचं आम्हाला सरकार यादीत वाढ